नमस्कार सेविकाताईंनो, मी सरिता वाघमारे स्वागत करते तुमचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर. आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे मी. तो आहे लहान बाळांचं, म्हणजे 0 ते 6 महिन्याच्या बाळाचं लसीकरण कसं भरायचं हे आज आपण बघूया. आपण आता होम पेजवर आहे पोषण ट्रॅकरच्या. होम पेजवरून लिस्ट ऑफ ऑल बेनिफिशियरी इन युअर डब्ल्यू सी, म्हणजे आपण लाभार्थ्याच्या लिस्टमध्ये जाऊया. क्लिक करते मी त्याच्यावर. क्लिक केलं. आता 0 ते 6 महिन्याच्या बाळाचं लसीकरण भरत आहे आपण. 0 ते 6 महिन्यात एक लाभार्थी आहे माझा, त्यावर क्लिक करूया. तर इथे नाव आलं आहे. नावासमोर जे 3 डॉट दिसते तुम्हाला हे, त्यावर क्लिक करूया. आता लसीकरण तपशील जोडा, यावर क्लिक करूया. आता बघा, माझ्यासमोर जे बाळाचं नाव दिसत आहे त्याचं दुसऱ्या पेंटॅव्हलंट ओपीव्ही हे सर्व भरून झालं आहे. आता त्याचं तिसरी लस भरायची आहे 3.5 महिन्याची. आपण देतो ते 3.5 महिन्यात आता कोणती लस देतो हे कसं बघायचं, तर खाली बघा तुम्हाला दिसत आहे बिलो इज द गाईडलाईन फॉर वॅक्सिनेशन ऑफ 0 to 6 मंथ चिल्ड्रेन, म्हणजे 6 महिन्याच्या बाळाला कोणती लस द्यायची याची गाईडलाईन दिली आहे आपल्याला पोषण ट्रॅकरनी. वय दिलंय आणि लसीकरण दिलंय, ज्या वयात जे लसीकरण होते ते दिलंय. आता इथे बघा थोड्यात कोणत्या लसी दिल्या जाते. OPV3, Pentavalent 3, FIPV2 आणि RVV3 आणि PCV2 अशा 5 लसी दिल्या जाते. तर आपण ह्या लसी भरणार आहे. आता वर जाऊया, Pentavalent 3. आता इथं लसीकरणाची तारीख टाकायची आपल्याला. लसीकरणाची तारीख ज्या दिवशी लसीकरण झालं आहे त्या दिवशी भरायची असते, पण मला व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे मी भरायचं ठेवलं ते 2 तारीख 2 मे. ओके करायचं. आता प्रस्तुत करावं क्लिक करायचं. झालं. आता OPV3 यावर क्लिक करूया. लसीकरणाची तारीख 2 मे. ओके आणि प्रस्तुत करा. ताईंना आपल्याला माहीतच असते कोणत्या बाळाचं कोणतं लसीकरण होते. आपण लसीकरणाला हजर राहतो, VHND ला पण हजर असतो आपण VHND डेच्या दिवशी. तर आपण हे लगेच भरून घ्यायचं आहे. त्यानंतर RVV रोटावायरस ही लसीची तारीख भरायची आपल्याला 2 मे. ओके प्रस्तुत करा. झालंय. आणखी एक राहिली आपली FIPV2, ही पण भरून घ्यायची आपल्याला. लसीकरणाची तारीख 2 मे. ओके आणि प्रस्तुत करा. आईंना आपल्याला हे लसीकरण आता 31 तारीख जवळ आल्यामुळे लवकर भरून घ्यायचं आहे. आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो त्यासाठी ह्या पूर्ण काम करणं ज्या महिन्यात आवश्यक आहे, म्हणून 31 तारखेच्या आधी तुम्ही भरून घ्या. आता हे पूर्ण बाळाचं लसीकरण झालंय, भरून झालं की नाही हे तुम्हाला राईटच्या खुणावरून माहीतच पडते. आणि जास्त काही कठीण नाही. प्रत्येक बाळाच्या लसीकरणासमोर कोणतं लसीकरण व्हायचं आहे त्याच लसी दिसतात. समजा जर बाळ 6 महिन्याचं पूर्ण झालं असेल तर त्याच्या ह्या लसी दिसत नाही, पेंटॅव्हलंट वगैरे रोटावायरस. त्याच्या पुढच्या लसी दिसतात. बघा, उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो, 6 महिने ते 3 वर्षाच्या यादीमध्ये जाऊया आपण. आता समजा एका बाळाचं बघू आपण. त्या बाळाची जी लस व्हायची असली तीच दाखवते. आता ह्या बाळाच्या 6 महिने ते 3 वर्ष या बाळाच्या या लसी दिसतात 9 ते 12 महिन्याच्या. MR म्हणजे गोवर, JE आणि PCB बूस्टर ह्या लसी दिसतात. आणि 16 ते 24 महिन्याच्या हे MR2, JE2, डिप्टेरिया, DPT बूस्टर 1, OPV बूस्टर ह्या लसी दिसतात. तर
सामान्यतः 3 वर्षाच्या बाळाच्या या लसी दिसतात. म्हणून जर तुमचे 0 ते 6 महिन्याच्या बाळाचे लसीकरण भरायचे राहिले असेल तर बाळाच्या 5 महिन्याच्या आधी किंवा ज्या महिन्याच्या त्या महिन्यात भरून घ्या लसी, कारण की तुम्हाला त्यानंतर भरता येणार नाही. म्हणून थोडी काळजी घेऊन ही भरून घ्यावी लागेल ताईंना आपल्याला. आता मी तुम्हाला उदाहरणासाठी दाखवलं, हे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही म्हणून मी तुम्हाला एवढंच दाखवते. आणि मी माझ्या बाळाच्या लसी व्हिडिओ बंद केल्यानंतर भरून घेणार आहे. तर बॅग जाऊया आपण या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका ताईंनो. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा. थँक्यू.